गावावर आलेले विघ्न दूर करण्यासाठी वागुळसार ग्रामस्थांनी गणरायाची आराधना केली आणि गावावर आलेले विघ्न दूर झालं अशी श्रद्धा बाळगत वागुळसार ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून गणरायाचं भव्य असं मंदिर उभारलं. कुठे आहे हे मंदिर पाहूयात. पालघर शहरापासून पश्चिमेला 2 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले वागुळसार हे एक सुंदर गाव. या गावातील लोकांची फार पूर्वीपासून गणरायावर श्रद्धा होती. बाप्पाचं मंदिर आपल्या गावात असावं या कल्पनेतून सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतून आणि श्रमदानातून गणेशाचं भव्य आणि सुंदर मंदिर गावाच्या मध्यभागी उभारलं आणि तेव्हापासून या गावाला विघ्नहर्त्याचं गाव अशी ख्याती मिळाली. विघ्नहर्ता गणेश मंदिर जे आहे ते आमच्या गावकऱ्यांनी सगळ्या हे करून विचार वगैरे करून निर्णय घेतला आणि बांधलं. माघ महिन्यामध्ये आमच्या इकडे उत्सव होतो आणि त्या उत्सवाला जवळजवळ 2 ते 3 हजार लोक असतातच. मंदिरात संगमरवराची पांढरी शुभ्र मूर्ती, मोहक डोळे आणि भव्य असा मंदिराचा गाभारा. मंदिरासमोर भव्य असा सभा मंडप असल्यामुळे इथून भाविक बाप्पाची मनोभावे प्रार्थना करण्यासाठी येतात. नवसाला पावणारा आणि विघ्न दूर करणारा अशी ओळख असलेल्या या विघ्नहर्त्या गणपतीची गणेशोत्सवादरम्यान मोठी पूजा घालून उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला संपूर्ण गाव घरच्या कार्यक्रमासारखं सहभागी होत असतं. त्याचबरोबर श्रावणात मोठ्या प्रमाणात भाविक इथं हजेरी लावतात. संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थीला या ठिकाणी विशेष अभिषेक केला जातो. ज्याप्रमाणे ब्रह्मणस्पती सुक्ताचा अभिषेक सर्व ठिकाणी केला जातो त्याचप्रमाणे या ठिकाणी पण ब्रह्मणस्पतीचा सुक्ताचा अभिषेक केला जातो. सकाळी अभिषेक आणि संध्याकाळी पूजा आरती सतत गर्दी चालू असते. या ठिकाणी लांबून येणारे पालघर, वाटराई, त्यानंतर शिरगाव, सातपाटे चालत येणारे लोक आहेत. अनेक जणांना चांगले चांगले अनुभव आले. शेवटी ही श्रद्धेची ही भावना आहे. ज्यांनी ज्याप्रमाणे श्रद्धा ठेवणार त्याप्रमाणे त्यांना ती भक्ती पावत आलेली आहे. केळवे बीच या पर्यटन स्थळाला जात असताना रस्त्यातच विघ्नहर्ता गणेशाचं मंदिर असल्यामुळे मंदिरासमोरून जाणारा प्रत्येक भाविक या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. इथं दररोज सकाळ संध्याकाळ गणेशाची महाआरती होत असते आणि या आरतीला गावातील सर्वजण आवर्जून उपस्थित राहतात. पण सगळेजण बघतो की येताना जाताना ह्या रस्त्यावर सगळेजण देवाला नमस्कार करतात. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी मागतात असं मी म्हणत नाही, पण श्रद्धा आहे आणि खूप बरं वाटतं की आपल्याला घरी एखाद्याला आपण विसरलो असू की बो देवाला नमस्कार करून काही कारणाने जाता आलं नाही तर आपल्याला वाटेमध्ये हे देऊळ आहे आणि आपण नमस्कार करू शकतो. ज्या दिवसापासून मी गणपतीचं मंदिर झालं त्यावेळेपासून आम्ही आमची सगळी फॅमिली काही नेहमी इथं राहते आणि त्याचा अनुभव एवढा चांगला आला आहे का कोणतेही काम आपण मनात योजलं ते मनात योजलेलं काम परिपूर्ण झाल्याशिवाय ते राहत नाही. विघ्नहर्ता मंदिरात आल्यानं आपल्या मनोभावना पूर्ण होतात आणि जीवनातील विघ्न दूर होतात अशी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या ठिकाणी नवस मागण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. पालघरहून हर्षद पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.